भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने धावत्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात भाजप नेते मोहन जगताप यांचा 22 वर्षीय पुतण्या जागीच ठार झालाय. हा भीषण अपघात बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई जवळील बायपासवर झालाय. विश्वजीत जगताप असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. माजलगाव येथील भाजपाचे नेते व छत्रपती सहकारी कारखान्याचे चेअरमन मोहनराव जगताप यांचे पुतणे विश्वजीत जगताप हे अन्य एका मित्रासमवेत औरंगाबादकडून माजलगावकडे क्रेटा कारने जात होते. याच दरम्यान गेवराई नजीक विश्वजीत जगताप यांच्या वाहनावरील ताबा सुटला आणि त्यांची क्रेटा कार समोर चालत असलेल्या कंटेनरवर धडकल्याने भीषण अपघात झाला. याच अपघातात विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झालाय. तर अन्य एक मित्र जखमी झाला असल्याची माहिती आहे. दरम्यान या अपघातात विश्वजीत याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी नवनाथ आडे यांनी.